नमस्कार मैत्रिणींनो, इंस्टंट अनारसे बनवण्यासाठी इथे मोठी वाटी भर तांदळाचे पीठ घेतलेले आहे, छोटी वाटी भर गूळ, केळीचे काप आहे आणि इथे आहे थोडीशी खसखस। हे आपल्याला सुरुवातीला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा गूळ। गूळ आपल्याला थोडा थोडा करूनच टाकायचा आहे। एकदमच टाकला तर पीठ आपलं जास्त गोड होईल। इथे आपण थोडा थोडा करून गूळ टाकूया। हे आपण फिरवून घेऊयात, मिक्सरला लावून घेऊया। बघू शकता इथे मिक्सरला आपण लावून घेतलेलं आहे पीठ, लालसर झालेलं आहे छान असं। यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला आता केळीचे काप। केळीचे काप महत्त्वाचे म्हणजे आपण हे केळीचे काप जास्त टाकले तर पीठ आपलं एकदम पातळ होतं, त्यामुळे दोन दोनच टाकूया। बघू शकता परत दोन टाकून घेतलेले आहेत मी, थोडंसं घट्टसर पीठ होतं। आता आपण हे प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे पीठ आणि हे आपल्याला हाताने असं चुरून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ जास्त सुखं वाटत असेल तर केळीचे काप आपण हाताने चुरून असे पीठामध्ये परत मळून घेऊ शकतो आणि छान असं पातळसर बनवून घेऊ शकतो। इथे आपण तेल ठेवलेलं होतं कढईमध्ये, पीठ मळून झालेलं आहे। आता मोठासा एक गोळा घेऊया आणि खाली तूप लावून घेऊया, साजूक तूप, आणि हाताने असं खाली प्रेस करून घेऊया। असं आपण अनारसा बनवून घेऊयात। वरतून टाकूयात खसखस आणि ही वरतून अशी थोडीशी प्रेस करायची आहे आणि आपला अनारसा बघू शकता तयार आहे पातळसर असा छान। हा आपण आता तळून घेऊयात। हलक्या हाताने एकदा एका साईडने अनारसा तेलात सोडूयात आणि वरतून त्यावरती तेल असं चमच्याने टाकायचं आहे। बघू शकता छान असा अनारसा आपला फुगत आहे, मस्त असा अनारसा इन्स्टंट तयार आहे। अशाच प्रकारे आपण सर्व अनारसे बनवून घेऊयात। बघू शकता छान असा आपला अनारसा तयार आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला